नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC IQ मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण प्राचीन भारताचा एक महत्त्वपूर्ण टॉपिक आणलेला आहे, तो आहे मौर्य काळ, मौर्य साम्राज्य. बघा, यावर जवळजवळ 15 क्वेश्चन असणार आहे आणि ॲन्सर असणार आहे, काही प्रश्नांचे स्पष्टीकरणसुद्धा असणार आहे. आणि बऱ्याच जो राज्यसेवा प्रिलियमला महत्त्वपूर्ण टॉपिक ठरतो बघा मौर्य काळचा, याच्यावर एक किंवा दोन क्वेश्चन हमखास विचारले जातात. मागच्या वेळी विचारलं होतं कौटिल्यबद्दल विचारलं होतं, विष्णुगुप्त त्यांच्याबद्दल सर्व माहिती विचारली होती. एकदा त्याचे नावंसुद्धा विचारले होते, मगध कोणत्या साईडला इकडे तिकडं, तर ती अशी माहिती विचारली होती. आपण या टॉपिकमध्ये थोडे काही वेगळे क्वेश्चन घेऊन आले, जेणेकरून तुमच्या प्रश्नांचा सराव होईल. तर बघा, मौर्य काळ हा इसवी सन 222 ते इसवी सन 185 हा BC पूर्व म्हणजे येशू ख्रिस्त जन्मापूर्वीचा हा काळ होता. तर जे मौर्य काळ होतं, एक शक्तिशाली मगध साम्राज्यामध्ये ते मोडत होतं. तर बघा जे क्वेश्चन आहेत, बघा पहिला क्वेश्चन आहे, अशोक राजसिंहासनावर बसणारा किंवा बसणार ही कोणाची भविष्यवाणी होती. पुन्हा एकदा क्वेश्चन आहे का, अशोक राजसिंहासनावर बसणार ही कोणाची भविष्यवाणी होती. तर पर्याय बघा, पहिलं भोगलीपुत्रीस, दुसरं ब्रह्मगुप्त, तिसरं पिंगल व सजीव, चौथं आहे उदय गोलम. याचं ॲन्सर आहे मित्रांनो तीन नंबरचं, पिंगल व सजीव. याची एक शॉर्ट स्टोरी बघा पिंगल व सजीवची आणि या तीन भावंडांची, बिंदुसारची जी मुलं होती अशोक तिसरं, हे जे तिघजण होते, सुशीम एक नाव होतं त्याचं, तर असे तिघजण जे होते ते या तिघांची एक स्टोरी बघा शॉर्टमध्ये फास्टमध्ये तुम्हाला वाचून दाखवतो. मौर्य सम्राट बिंदुसाराल त्याचा मोठा मुलगा गादीवर वारसा मिळावा अशी इच्छा नव्हती, पण त्यांची इच्छा होती की त्यांच्या सर्व मुलांची गुणवत्तेची चाचणी घ्यावी आणि या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या 100% लोकांना त्याचा उत्तराधिकारी बनवावा. त्याचे कुटुंब आणि राज्य अधिकारी यांनीही त्याच्याशी एकमत केले होते. बरीच विचारविमर्शानंतर सम्राट बिंदुसाराने पिंगल व सजीव यांच्यावर त्यांच्या सर्व मुलांची तपासायची जबाबदारी सोपवली आणि उत्तराधिकारी म्हणून ठरवण्याची जबाबदारी सोपवली. पिंगल व सजीव यांनी सर्व राजपुत्रांना ठराविक दिवसासाठी बोलावले. सर्व राजपुत्र पिंगल व सजीवकडे पोहोचले. अशोक वगळता इतर सर्व राजपुत्रांनी या व्यतिरिक्त महात्मा पिंगलीसमोर प्रणाम केले. अशोक साध्या वेशभूषेत खुश होता. पिंगल व सजीव यांनी प्रत्येकाला स्वतंत्रपणे बोलवले आणि सर्वांना हाच प्रश्न विचारला, तुम्ही काय शिकलात आणि काय शिकलात. तर सर्वांनी राजकुमार अभिमानने विविध शैलीमध्ये आपली प्रवीणता व्यक्त केली. परंतु अशोकाने नम्रपणे सांगितले की देवा, जर मी बरेच वाचले आहे, परंतु आपले मूलभूत धर्म म्हणजे गरिबांचे सेवा करणे आणि वडीलधारी लोकांचा आदर करणे हे यात सर्व आढळले. मी ठरवले आहे की मी नेहमीच या धर्माचे पालन करतो आणि माझ्या आयुष्याचा हाच हेतू आहे. अशोकाचे उत्तर ऐकून पिंगल व सजीव यांनी त्याचे उत्तराधिकारी म्हणून घोषित केले आणि भविष्यात सम्राट अशोकाने आपल्या कृतीतून आपला निर्णय योग्य सिद्ध करून दाखवला किंवा सिद्ध केला. जे शिक्षण मानवी धर्म शिकवतो तोच खरा धर्म आहे आणि जो शिक्षित आहे तोच हे धर्माचे पालन करतो, या उत्तराने प्रभावित झाली होती त्यावेळी. आणि अशोकाने हे करून दाखवले, त्यांनी सर्वांची सेवासुद्धा केली होती. अशी शॉर्ट स्टोरी तुम्हाला लक्षात ठेवणे आणि सत्य आहे बघा. तर पिंगल व सजीव हा त्यांच्या एक कॅबिनेटमधलाच हे होता, त्याच्यावर सोपवली होती की राजसिंहासन पुढे जे राजकुमार म्हणतो आपण ते कोणाला बसावं, त्यासाठी एक परीक्षा ठरली होती. त्या परीक्षेमध्ये अशोक प्रभावी ठरला होता, म्हणून ही भविष्यवाणी आणि सगळ्यांची इच्छासुद्धा होती की अशोकनीच व्हावं. पुढं पहा दुसरा क्वेश्चन, कौटिल्य याने राज्याचे किती भाग सांगितले. जे अर्थशास्त्र नावाचं पुस्तक आहे बघा, यामध्ये किती भाग सांगितले. पर्याय बघा, पहिलं 7, दुसरं 8, तिसरे 6, चौथं आहे 5. याचं जे ॲन्सर मित्रांनो ते आहे 7. तर कौटिल्यने राज्याचे किती भाग सांगितले होते, बघा मौर्य साम्राज्य बघा हे अशोकाच्या काळातले, याचे किती भाग सांगितले, तर एकूण 7 सांगितले. त्यानंतर तिसरं, वायुपुराणानुसार अशोक नंतर कोण राजा झाला होता. तर वायुपुराणामध्ये बघा, वायुपुराणामध्ये जे सांगितले ते मौर्य साम्राज्य एक शूद्र साम्राज्य म्हणून असं सांगितलेलं उल्लेख आहे बघा. आणि जे वायुपुराण म्हणजे ब्राह्मणांनी लिहिलेलं बघा ते, आणि जे बौद्ध ग्रंथ याच्यामध्ये त्याचे वडील क्षत्रिय होते असे उल्लेख आहे बघा. क्वेश्चन विचारू शकतात आपल्याला. पर्याय बघा, पहिलं कुणाल, दुसरं जालोक, तिसरं अरिष्टा, चौथं आहे तिष्य. याचं जे आन्सर आहे ते पहिलंच आहे कुणाल. तर कुणाल आहे बघा, वायुपुराणानुसार अशोकनंतर कोण राजा झाला होता, हा कुणाल झाला होता. कुणालचं चित्र इथं आहे आणि वायुपुराणचं पुस्तक हे इथे. त्यानंतर चौथं, मौर्य काळातील जे सिक्के होते त्यामधील तांबेचे सिक्के काय म्हणून ओळखत होते. पुन्हा एकदा क्वेश्चन आहे का, मौर्य काळातील जे सिक्के होते किंवा नाणे होते त्यामधील तांबेचे जे सिक्के होते काय म्हणून ओळखत होते. पर्याय पहिलं निष्क, दुसरं माशक, तिसरं पण, चौथं आहे कृष्ट. याचं ॲन्सर आहे 2 नंबरचं, माशक. तर माशक जे चित्र आहे बघा तुम्हाला सांगितलं दाखवतो, सॉरी इथे. तर
जे मौर्य काळचे जे सिक्के होते ते माशक म्हणून तांब्याचे सिक्के होते, तांबे देण्यात ठेवा, तांबेमुळे तो पूर्ण शब्द आहे, तांब्याचे जे सिक्के होते त्याला माशक म्हणत होते. त्यानंतर पाचवा क्वेश्चन, एकमात्र अभिलेख आहे ज्यामध्ये अशोकच्या कुटुंबाबद्दल माहिती दिलेली आहे, स्तंभालेख अभिलेख हे देण्यात ठेवा, शिलालेख आणि स्तंभालेख याच्यामध्ये फरक आहे. त्यांनी काय विचारलं, एकमात्र अभिलेख आहे ज्यामध्ये अशोकच्या कुटुंबाबद्दल माहिती दिलेली आहे, तर पर्याय बघा, पहिलं आहे भाभू अभिलेख, दुसरं आहे जुनागड अभिलेख, तिसरं आहे मास्की अभिलेख, चौथं आहे कोशंबी अभिलेख. ते आन्सर मित्रांनो याचं जे उत्तर असणार आहे ते कोशंबी अभिलेख आहे. तो कोशंबी अभिलेख तुम्हाला मी चित्र दाखवणार आहे, बघा बघा हे आहे कोशंबी अभिलेखचं चित्र एका पुस्तकात आले. तर जे अभिलेख आहे बघा अशोकाचे ते ह्या मॅपमध्ये तुम्हाला दाखवले आहे, बघा कोशंबी अभिलेख यूपीमध्ये मोडतं ते इथं आहे आणि त्याचं चित्र इथं आहे कोशंबीचं. तर कोशंबी अभिलेखमध्ये त्याच्या कुटुंबाबद्दल माहिती दिली आहे. त्यानंतर सहावा क्वेश्चन, अशोकाचे जे अभिलेख आहेत त्यापैकी कोणत्या अभिलेखातून त्याची धार्मिक सहिष्णुता प्रदर्शित होते. पुन्हा एकदा ऐका, अशोकाचे जे अभिलेख आहे त्यापैकी कोणत्या अभिलेखातून त्याची धार्मिक सहिष्णुता प्रदर्शित होते. हे जे अभिलेख आहे ते आंध्र प्रदेशमध्ये बघा. तर पर्याय बघा, पहिलं प्रथम, दुसरं नववा, तिसरं बारावा, चौथं आहे चौदावा. याचा आन्सर आहे मित्रांनो ते आहे बारावा. बारावा अभिलेखावरून अशोकाचे जे अभिलेख आहे त्यापैकी यामधून काय होतं, धार्मिक सहिष्णुता प्रदर्शित होते ते इथं आहे. हे चित्र आहे त्याचं बघा. त्यानंतर सातवा क्वेश्चन, सर्वात पहिले कोणी सांगितले की मौर्य वंश चिन्ह हे मोर आहे. पुन्हा येत आहे का, सर्वात पहिल्यांदा कोणी सांगितलं की मौर्य वंशाचं चिन्ह मोर आहे. तर पर्याय बघा, पहिलं जस्टिन, दुसरं मेघस्थित, तिसरं गुरुन वेडेल, चौथं आहे अंबिकादस्त व्यास. पण ॲक्च्युली त्याच्यापूर्वी तुम्हाला एक स्टोरी सांगतो, जे मौर्य वंश आहे ॲक्च्युली ती आपल्या भारतीय इतिहासामध्ये प्राचीन ते आधुनिकपर्यंत जे राजे झाले ते वडिला म्हणजे वडिलांचं जे आडनाव आहे त्यानुसार ते लागले. जसं मुघलांचं हे मुघल मंगोल मुघल हे वंश आहे, फक्त उच्चार वेगळा आहे, मुघलला मुघल म्हटलं जातं इथं ते झाले. आपल्याकडं महाराष्ट्रातसुद्धा बघा, छत्रपती वंश छत्रपती शिवाजी महाराजांचं वंशसुद्धा वडिलांकडूनच आलेलं आहे. पण जे मौर्य वंश होतं बघा, हे मौर्य वंश ॲक्च्युली मोरा त्याच्या आईचं नाव होतं, जे चंद्रगुप्त मौर्य होतं त्याच्या आईचं नाव मोरा होतं. आणि असं मानलं जातं, मानलं म्हणजे 100% मानलं जातं की ते आईकडून वंश आहे, तिला मोरा किंवा मौर्य वंशसुद्धा म्हटलं जातं आईवरून. कारण त्याचे वडील लहानपणीच असताना वारले होते, सैन्यात होते, वारल्यामुळे कारण आईने ते संगोपन करून मोठं केलं म्हणून त्याच्या आईवरून. बऱ्याच पुस्तकामध्ये सांगितलं की हे जो हे जो वंश आहे किंवा मौर्य किंवा मोरापासून झालं आहे, म्हणजे एकमेक वंश असा आहे की जो आईपासून आहे. तर बघा, आता हे एक सातवा क्वेश्चन थोडा डिफरन्स आहे, पण विचारू शकतात आपल्याला, सर्वात पहिले कोणी सांगितलं की मौर्य वंशचं चिन्ह हे मोर आहे. त्यांचं जे चिन्ह होतं मौर्य वंशाचं, जे आपण म्हणतो सिम्बॉल, तर ते मोर होतं. तर पर्याय बघा, पहिलं जस्टिन, दुसरं मेघस्तनीज, तिसरं आहे ग्रुन वेडेल, चौथं आहे अंबिकादस व्यास. ते आन्सर मित्रांनो तीन नंबरचा, ग्रुन वेडेल. तर सर्वात पहिले कोण सांगितलं की हे ग्रुन वेलने सांगितलं की मौर्य वंशाचं चिन्ह जे आहे मोर आहे. आता सब क्वेश्चन बघू आपण ऑनलाईन. तर आठव बघा, मौर्य काळात कोणती अद्भुत गोष्ट होती जी इतर राज्यामध्ये नव्हती. तर महत्त्वपूर्ण तुम्हाला सर्वांना माहिती, जिथे चाणक्य असेल तिथं गुप्तचर व्यवस्था एकदम सक्रिय असते. बऱ्याच ठिकाणी तू बघा, पहिल्यासुद्धा गुप्तचर व्यवस्था खूप सक्रिय होती व विस्तृत पसरलेली होती. ही अद्भुत गोष्ट होती जी इतर राज्यामध्ये नव्हती, म्हणजे एकदम लांबवर पसरून आणि सक्रिय होतं एकदम व्यवस्थित. तर नवा क्वेश्चन बघा, मेघस्थिनीज हा कोण होता. हा मेघस्थित होता ग्रीक राजा जो सेल्युकस निकेटर होता याचा राजदूत होता. आता सेल्युकस निकेटर कोण, जो चंद्रगुप्त मौर्य आणि यांच्यामध्ये लढाई झाली होती. सेल्युकस निकेटर हा अलेक्झांडर होता, त्याच्या याच्यामध्ये काम त्याच्यात याच्यामध्ये होता. त्याच्यात त्याच्यानंतर पुढचा वंश हा सेल्युकस निकेटर आला. हा राजदूत त्याचाच राजदूत मेघस्थित होता. पण तो चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात इसवी सन पूर्व 304 ते 299 या कालखंडात राहिला होता. त्यानंतर तेव्हा अलेक्झांडर त्याच्यानंतर त्याच्या जागी आला सेल्युकस निकेटर, त्याच्यानंतर त्याचा जो दास होता तो मेघस्थित होता. कन्फ्युजन होऊ नका देऊ. दहावा क्वेश्चन पहा, मेघस्थिनीस यांनी कोणते पुस्तक हे मौर्य काळातील प्रशासन व समाज जीवनावर लिहिलेले आहे. तर उत्तर याचं इंडिका नावाचं पुस्तक त्यांनी मेघस्थितीने जे मौर्य काळाचं प्रशासन आहे त्यात लिहिलेलं आहे. ते किती काळामध्ये होता, 304 ते 299 इसवी सन पूर्वमध्ये.
म्हणजे 5 वर्ष जवळजवळ मौर्य काळामध्ये तिथं वाचला. 11 क्वेश्चन, चाणक्य याचे दुसरे नाव काय होते? याचं जे दुसरं नाव होतं ते कौटिल्य विष्णुगुप्त. हा क्वेश्चन राजेशिवा प्रिलिमला विचारलं आहे 17-18 विचारलं आहे बघ तरी. 12वा क्वेश्चन, मौर्य वंश हा कोणाकडून मानला जातो? हा आईकडून मोरनाव मौर्य असं केलं गेलं आहे. नंतर 13वा, अशोकाला इतर नावे कोणती आहेत? ते आहेत सम्राट, देवनंद, प्रिय, प्रियदर्शी. 14वा क्वेश्चन पहा, मौर्य वंशचा संस्थापक कोण आहे? हा एक चंद्रगुप्त मौर्य, त्याला मदत केली कौटिल्य आणि किंवा विष्णुगुप्त आपण म्हणतो किंवा चाणक्य. 15वा क्वेश्चन, विशाखा दत्त याचे जे मुद्रा राक्षस नावाचे पुस्तक कशावर आधारित लिहिले आहे किंवा कोणावर आहे? ते आहे चंद्रगुप्त मौर्य व चाणक्य यांच्या विचारसरणी किंवा यांचं जे प्रशासन होतं यांचा संपूर्ण जो कालखंड आहे याच्यावर मुद्रा राक्षस नावाचं पुस्तक लिहिले आहे. 16वा, सिंधू नदीकाठी ग्रीक सेल्युकस निकेटर व चंद्रगुप्त मौर्य यांच्या दोघात युद्ध कोणत्या साली झाले असे मानले जाते? तर इसवीसनपूर्व 305 ग्रीक सेल्युकस निकेटर व चंद्रगुप्त मौर्य यांच्यात युद्ध झालं. तर तुम्ही म्हणतो अलेक्झांडर जे होता बघा त्याच्या संघ चंद्रगुप्त मौर्य लढाई का झाली नाही, कारण त्यांनी बघा जे महापद्मानंद होतं त्याच्या काळात त्यांनी अलेक्झांडरने काय केलं होतं आक्रमण केलं होतं, पण त्यावेळी तो फक्त पाकिस्तान सिंधू यापर्यंतच होता. नंतर त्यांनी जाता जाता काय झालं त्याची मृत्यू झाल्यानंतर त्याचे जे वंश पुढं तर ग्रीक सेल्युकस निकेटरने जागा घेतली आणि नंतर पुन्हा आक्रमण केलं होतं त्यावेळी चंद्रगुप्त मौर्य यांच्या दोघात, आणि इकडे चंद्रगुप्त मौर्य महापद्मानंदच्या जागी आला होता. म्हणजे दोन त्याच्यामध्ये दोघात लढाई झाली, ती कधी झाली इसवीसनपूर्व 305. त्यानंतर त्यापूर्वी 7 वर्षापूर्वी बघा चंद्रगुप्त अंतिम शासनकाळात कोठे निघून गेले होते? म्हणजे 7 वर्षानंतर लढाई झाल्यानंतर 7 वर्षात म्हणजे इसवीसनपूर्व 298 चंद्रगुप्त मौर्य हे साधू भद्राभाऊसोबत श्रावण बेळगोळा येथे गेले आणि तेथेच त्यांचा मृत्यू झाला. तर असे 17 क्वेश्चन आपण आज पाहिले. तर मित्रांनो तुम्हाला हे 17 क्वेश्चन कसे वाटले नक्कीच कमेंट करून सांगा. जर आपल्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण आपण इथून पुढे भरपूर असे क्वेश्चन घेऊन येणार आहे. जवळजवळ आता 1-2 व्हिडिओ असे आणणार आहे की आपण जवळ 4-5 क्वेश्चनसुद्धा त्याच्यामध्ये वन लाईन द सेंटर असणार, म्हणजे जास्तीत जास्त क्वेश्चन आपण घेऊन या व्हिडिओमध्ये येणार आहोत. तर मित्रांनो तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. थँक्यू तुम्ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.